दरम्यान शिरूरमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे. आढळराव यांच्या आरोपांवर अमोल कोल्हेंनी पलटवार केलाय. जाब विचारणारे हे विरोधकांची माणसं आहे असं अमोल कोल्हे म्हणाले. व्हिडिओ व्हायरल करतायत ते विरोधकांनी पेरलेली माणसं असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. आढळराव यांच्या आरोपांवर अमोल कोल्हेंनी हे प्रतिउत्तर दिलं. अमोल कोल्हे यांना तो सवय लागली संजय राऊतांसारखी. सकाळी उठून काही वादग्रस्त विधान करायचं आणि चर्चेत राहायचं. त्यांना चर्चेत राहण्यासाठी कारण मतदारसंघ ते हरले. मतदारसंघामध्ये त्यांना हल्ली लोक वेशीवर अडवतात, त्यांना जाब विचारतात. 5 वर्षात काय केलं आमच्या गावासाठी, 5 वर्षात काय केलं मतदारसंघासाठी, अशा प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे तरी 6 घटना घडल्या. जुन्नर, आंबेगाव, खेड या 3 तालुक्यामध्ये ते त्यांना पळता पाय काढता घ्यावा लागला. मतदारसंघातून प्रचार करायला गेले आणि प्रचार न करता तिथून आलेले. 3 इडियट सिनेमामध्ये एक प्रसंग होता की सगळं चांगलं म्हणायला स्वतःला सांगायचं, ऑल इज वेल. तशातला तो प्रकार आहे. स्वतःचेच कार्यकर्ते कुठेतरी पेरून ठेवायचे, त्यांना 2 प्रश्न विचारायला सांगायचे, पटकन तो व्हिडिओ शूट करायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा. अशा पद्धतीचा हा रडीचा डाव हा सातत्यानं खेळला जातोय. पण त्यातून जर त्यांना समाधान थोडंफार जरी वाटत असेल, कारण जो जनतेचा प्रतिसाद मिळतोय तो जनतेचा प्रतिसाद त्यांना कदाचित कळतच असेल, आणि त्या पलीकडे जाऊन जर कार्यकर्त्यांना सुद्धा हातात चिठ्ठी देताना अख्खी 15 वर्षाची कामं एका पारड्यात टाकावी लागतात आणि ती तुलना 5 वर्षाची करावी लागते, जर अशी वेळ जर अशा एखाद्या वयस्कर नेतृत्वावर आली असेल तर मी फक्त एवढ्या सदिच्छा देईन की गेट वेल सून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.